नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे दुष्काळाबद्दल आणि पावसाबद्दल बघावरती वातावरण आभाळ आलेलं आहे परंतु पाऊस हा यायला तयार नाही आहे तर बऱ्याच दिवसांपासून शेतकरी बांधव वाट बघत आहेत आज पाऊस पडेल उद्या पाऊस पडेल पण पाऊस येत नाही आहे त्याच्यामुळे खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांसमोर तर सरकारलाही अशी विनंती करतो या बारा तेरा जिल्ह्यात तर पाऊस नाहीचे आणि पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तरी शेतकऱ्यांवर सर्वात मोठं संकट दुष्काळ दुष्काळाचं संकट यावर्षी येत आहे आपण बघू शकतात पाऊस येत नाही आहे आभाळ येत आहे परंतु पाऊस हा येत नाही आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांसमोर खूप मोठी समस्या आहे पाऊस नाही काय करणार शेतकरी सर्वात मोठा मुद्दा आहे आज तर पाऊस नाही आहे आणि जे पिकं आलेली आहेत तसंच सोयाबीन आहे तूर आहे मूग आहे या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पिकं चांगली आलेली आहेत परंतु पावसाअभावी हे पूर्ण पूर्ण पिकं कामातून गेलेले आहे पूर्ण सुकून चाललेले आहेत तरी शेतकऱ्यांना तरी सरकारला मी अशी विनंती करतो पाऊस जर पडला नाही तर लवकरात लवकर, लवकर ज्या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे जसं की मराठवाड्यातले मराठवाड्यात बऱ्याच प्रमाणात पाऊस हा पडलेलाच नाही गेल्या महिन्या दीड महिन्यापासून पाऊस पडलेला नाही व सोयाबीन पिकाची मूग अशा भरपूर पिकांची खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे तरी सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून सर्वांना सर्व शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त मदत करावी ही मी शे सरकारला विनंती करतो की यावर्षी पाऊस नाही आहे आणि सर्वात मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर आलेली आहे आणि नमो शेतकरी योजनेचाही हप्ता सरकारने लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यात टाकावा व पीक विम्याची रक्कमही लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यात टाकावी जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर थोडीफार मदत होईल जे पीक शेतकऱ्यांनी टाकलेलं आहे जेवढं पीक शेतकऱ्यांनी लावलेलं ला आहे शेतीत तेवढी त्यांची मजुरीही निघत नाही आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे तरी सर्व सरकारला मी विनंती करतो आपण लवकरात लवकर जेवढी मदत शेतकऱ्यांना करता येईल तेवढी मदत लवकरात लवकर करावी अशी मी करा सरकारला विनंती करतो आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी मदत करावी आणि नमो शेतकरी योजनेचाही हप्ता लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यात टाकावा जेणेकरून त्यांना तेवढीच मदत होईल तर प्रकारे दोन हजार तेवीसला पावसाने धडी मारलेली आहे पाऊस येत नाही आहे आपण बघू शकतात सप्टेंबर महिना आला जवळजवळ मराठवाड्यात महिना सव्वा महिन्यापासून पाऊस पडलेलाच नाही आहे आणि सर्व पीक हे सुकून वाळून गेलेलं आहे तरी लवकरात लवकर सरकारने शेतकरी बांधवांना मदत करावी अशी मी परत एकदा विनंती करतो धन्यवाद